would go away! You think you're gonna let it go out the guy? Daddy would go away! ¡Suscríbete al canal!
माननीय गवर्नमेंटने शाखा बसावं सर्व माझ्या विरोधात हा लाक्षणिक बंद हा बंद कुणासाठी बंधनकारक नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना एक म्हणजे आक्षेपारे मांडत असेल फक्त त्याच विद्यार्थ्यांनी या बंदमध्ये अत्यंत शांत अत्यंत संवेदनशील पद्धतीने शांततेच्या मार्गाने आपल्याला हा बंद पाळायचा आहे. हा बंद पूर्णपणे लाक्षणिक आहे. विद्यापीठातलं शैक्षणिक कामकाज बंद पाडणे, प्रशासकीय कामकाज बंद पाडणे आहे. आजही पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी उभं आहे. सर्वांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना ही कृती चुकीची वाटत असेल, ही झुंडशाही चुकीची वाटत असेल, हा दबाव तंत्राचा वापर चुकीचा वाटत असेल, विद्यापीठ प्रशासनाने अद्याप पर्यंत संबंधितावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाहीये आणि त्या विरोधात विद्यार्थ्यांचा हा आक्रोश आपल्याला प्रशासनापर्यंत पोहोचवायचा आहे, शासनापर्यंत पोहोचवायचा आहे. ज्या शासनकर्त्यांच्या भरोश्यावरती हे देशामध्ये दडपशाही माजवत आहेत त्या सर्व लोकांना आपला संदेश पोहोचवायचा आहे. त्यामुळे हा बंद आहे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की अत्यंत शांततेने सरळशीर मार्गाने लोकशाही मूल्यांचं जपवणूक करत आपल्याला हा बंद यशस्वीपणे पार पाडायचा आहे. तरी सर्वांनी आपण या ठिकाणी शांततेत सहकार्य करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी या बंदच्या माध्यमातून मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. मागच्या वेळेस आपल्या विद्यार्थ्यांनी कोरोना काळामध्ये हॉस्टेल चालू करा म्हणून आंदोलन केलं होतं. आंदोलन करत असताना त्यांनी हॉस्टेलच्या गेटचे लॉक तोडले होते. त्यावेळेस विद्यापीठांनी आपल्या विद्यार्थी नेत्यांवरती कार्यकर्त्यावरती गुन्हे दाखल करण्याचं काम केलं होतं. मग यावेळेस ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावावरती एबीपी लिहिलं, ज्या ज्या विद्यापीठामध्ये काय भिंती आहेत त्याच्यावरती एबीपी लिहिलं, म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटच्या विद्यापीठाची प्रॉपर्टीचे डॅमेज त्यांनी या ठिकाणी केलं. मग त्यांच्यावरती आतापर्यंत गुन्हा का दाखल केला नाही विद्यापीठाने? म्हणजे आंबेडकर विचारांच्या आणि संघटनांच्या आपल्या जेवढा पण विद्यापीठ जातीवादी विद्यापीठ मनुवादी विद्यापीठाचं प्रशासन आहे ते आपल्यावरती गुन्हे दाखल करण्याचं काम करतं. परंतु आज एवढा मोठा प्रकार या ठिकाणी घडला, बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, यांच्या नावावरती त्यांनी एबीपी लिहिलं, ते नाव पुसण्याचं काम केलं, तरी पण विद्यापीठाने आतापर्यंत कोणती अक्षा घेतली नाही. तर आपण सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी मिळून कुलगुरूंना, रजिस्ट्रारला, या DSW ला आणि या सिक्युरिटीच्या आपण विचारलं पाहिजे की आपण काय झक मारू होतो यावेळेस. जोपर्यंत हे लोक एवढे रात्र बंद लिहितात, यांच्यात व्हिडिओ आहे, व्हिडिओ क्लिप आहे, आपल्या त्यानंतर प्रत्यक्षदर्शी आहेत, ज्या ज्या लोकांनी बघितलेलं आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं की ह्या लोकांनी अशी घाणकृत्य केलेलं आहे, बाबासाहेबांच्या नावाची विटंबना केलेली आहे. परंतु विद्यापीठाने आतापर्यंत कोणतीही दखल घेतली नाही, कोणत्याही त्याच्यावरती कारवाई केली नाही. मग माझा प्रश्न विद्यापीठाला आहे की आतापर्यंत आपण कारवाई का केली नाही? का बरं डॉक्टर बाबासाहेब झालं नाही का? 17 वर्ष संघर्ष करून रक्ताचं पाणी करून लोकांचे शहीद झाले, त्यावेळेस विद्यापीठाला बाबासाहेब नाव मिळालेलं आहे आणि बाबासाहेबांचं नाव मिळालं म्हणून या ठिकाणी असं वृद्ध होत आहे का अशी मला साशंका आहे. आणि जाणून बुजून आपलं नाव विद्यापीठ खराब करण्यासाठी जवळजवळ ज्यापासून विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेबांचं झालेलं आहे तेव्हापासून जाणून बुजून शैक्षणिकदृष्ट्या असेल, दुसऱ्या आणखी गोष्टी असतील, त्याने बाबासाहेबांचं विद्यापीठाचं नाव बदनाम करण्याचं काम आणि कारस्थाने लोक करत आहेत. आणि ह्याच कारस्थानातून आज त्यांनी मागची जो घटनाही घडला आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मागच्या वेळेस सुद्धा या एबीपीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो समोर त्यावेळेस सुद्धा आमचा असा वाद झाला होता. त्यावेळेस सुद्धा मी त्यांना तसाच तसं उत्तर देण्यात दिलं होतं. परंतु त्याची मुजोरी वाढत चाललेली आहे. यांचं म्हणणं काय, गृहमंत्री आमचा आहे, CM आमचा आहे, अरे बापाचं राज्य काय, हे संविधानचं राज्य आहे, हे बाबासाहेबचं राज्य आहे. आतापर्यंत आपण दखल का घेतली नाही आणि कोणत्याही प्रकारचा गुन्हा का दाखल केला नाही हे विचारण्यासाठी आम्ही काही शिष्टमंडळ विसीला भेटणार आहे, रजिस्ट्रारला भेटणार आहे. आपण सर्वांनी अशी साथ आम्हाला द्यायची आहे आणि या बंद मध्ये स्वरतीने सहभागी त्यांच्या म्हणजे जे त्यांना लहानपणापासून जी शिकवण आहे त्या शिकवणीचा फायदा घेऊन त्यांच्या मनावर जे बिंबवलेलं आहे त्याच ज्ञानाचा फायदा घेऊन ते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला धक्का कसा पोहोचवता येईल, शैक्षणिक दृष्ट्या या विद्यापीठाचं नाव कसं खराब करता येईल, या विद्यापीठाची प्रतिमा मलिन कशी करता येईल, या ठिकाणी हे BJP आणि ABP चे कार्यकर्ते कायमस्वरूपी प्रयत्न करत असतात. मागच्या वेळेस युवा महोत्सवमध्ये सुद्धा VAP च्या म्हणजे त्या बजरंग दलच्या कार्यकर्ते सुद्धा अशाच प्रकारे या ठिकाणी झुंडशाही केलेली होती. मी त्यांना एकच सांगू शकतो की बाबांना आमचे बापजादे ब्यांतर होते, त्यांच्याच आम्ही लेकर आहोत, आम्ही सुद्धा ब्यांतर आहोत. आमच्या जर ब्यांतरच्या भूमीमध्ये आमच्या जर आंबेडकरवादी चळवळीच्या केंद्रामध्ये
तुम्ही येऊन जर असे घाण्याचे प्रकार म्हणजे असे बाजी प्रकारचा करत असाल तर तुम्हाला अशाच प्रकारे त्यांचा स्टाईलनं आम्ही या ठिकाणी उत्तर देऊ आणि येणाऱ्या काळात त्यांना जो जो कोणी पाठिंबा घालेल मग तो प्रमोद येवले असेल तो श्याम शेजाद असेल किंवा इथला रजिस्टर असेल त्या सर्वांना आम्ही सुद्धा याच पद्धतीने उत्तर देऊ जर कुलगुरुने आजच्या जर या ठिकाणी कारवाई त्यांच्यावर केली नाही तर उद्या कुलगुरुची प्रकुलगुरुची आणि कुलसचिवाची गाडी त्यांच्याच नावाने आम्ही रंगवल्याशिवाय राहणार नाही असा पॅन्थर स्टाईल सर या ठिकाणी तो थांबतो सर्वांनी आपण या बंद मध्ये सामील व्हायचं कल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विश्वविद्यालय में अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के कुछ कार्यकर्ताओं ने यहाँ पर बोर्ड के ऊपर एबीवीपी का नाम लिखाया और कई जगहों पर विद्यापीठ में उन्होंने नाम लिखाकर दीवारों का खराबा किया है। हम लोगों ने इस बारे में कुलगुरु से विनती की थी कि सभी संगठनों पर कार्रवाई की जाए, इनके कार्यकर्ताओं पर पुलिसी कार्रवाई की जाए, पर अभी तक विद्यापीठ प्रशासन की ओर से कोई भी कार्रवाई नहीं होने की वजह से आज यहाँ पर सभी अंबेडकरी छात्र संगठनों की ओर से अंबेडकरी छात्रों की ओर से विद्यापीठ बंद का आह्वान किया गया था, जिसमें छात्र बड़े पैमाने पर खुद होकर शामिल हुए और हमारी प्रशासन से मांग है कि अभी भी प्रशासन अगर इन पर पुलिसी कार्रवाई नहीं करती, की गई हुई नुकसान की भरपाई नहीं कराते हैं, तो हम इससे भी बड़ा आंदोलन या डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा विश्वविद्यालय में करेंगे। ओके, विद्यापीठ प्रशासन ने कार्रवाई नहीं की तो आपने क्या इशारा दिया? विद्यापीठ प्रशासन ने अगर दो दिन में वो एबीपी गुंडों के ऊपर अगर कार्रवाई नहीं की तो हम ये विश्वविद्यालय के कुलगुरु प्रकुलगुरु इनके गाड़ियों के ऊपर वही जेबीपी का नाम या टिकन पर हम उनके गाड़ी के ऊपर निकालने वाले हैं। अगर दो दिन में उन्होंने कार्रवाई नहीं की तो इससे ही बढ़कर बड़ा आंदोलन हम यहाँ पे करने वाले हैं। I'm
يا